लाल मातीतली कुस्ती म्हणजे मी कार्यक्रमाला चाललो आहे, मी सगळे कार्यक्रम करणार आहे, मी चळवळीतला माणूस आहे, कोणाला घाबरत नाही, अशा प्रकाराने पराचा कावळा करणं, त्याचं तीन तीन वेळा क्लेरिफिकेशन दिल्यानंतरही दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही हे भ्याडपणा, अरे हिम्मत असेल तर समोर येऊन या, हिम्मत असेल तर समोर या, चला सगळं पोलीस डिपार्टमेंट बदला करू, चला कार्यक्रमाला कोणी यायचं नाही, अरे काय चाललेलं आहे, पूर्वनियोजित वाटतं हे सगळं। नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला एका अर्थाने आपण त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे जपलं की प्रत्येकाने आपलं मत मांडायचं, त्याला विरोध लोकशाही मार्गाने करायचा, ही झुंडशाही चालली आहे महाराष्ट्रामध्ये, ही झुंडशाही महाराष्ट्र शासन सहन करणार नाही, याचं जे काही असेल ते माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बघतील, परंतु ही झुंडशाही चालणार नाही। आज समजा आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना खुली छूट दिली असती तर केवढ्याला पडलं असतं, पण ही आमची संस्कृती नाही, शब्दाला शब्दाने टक्कर देता येते। बरं, आज तुम्ही पाहताय की काल संध्याकाळी इमिजिएट मी प्रेस ब्रीफ केलं, त्याच्यानंतर मी सकाळी प्रेस ब्रीफ केलं, ज्या प्रेस ब्रीफमध्ये म्हटलं की बा तरीही माझा असं म्हणण्याचा हेतूच नाही। हां, ही एका अर्थाने आमच्या ग्रामीण भाषेतली प्रॉब्लेम काय झालेला आहे, एक गिरणी कामगाराचा मुलगा या स्टेजपर्यंत जाणं हे सरंजामशाहीवाले आहेत ना, त्यांना झेपत नाही आहे। एक गिरणी कामगाराचा पोरगा या स्टेजपर्यंत जाणं ह्याला झेपत नाही आहे, आणि त्यामुळे भ्याड हल्ले चाललेले आहेत। उद्यापासून कोणी पोलीस प्रोटेक्शन बाहेर नसेल, हिंमत असेल तर समोर या, काय चाललेलं आहे झुंडशाही। माझ्या राजकीय जीवनात सोडा, कोणाच्याही जीवनात असं घडलेलं नाहीये, हे चुकीचे पांडे पडलेले आहेत। आणि बघ दादा, सकाळपासून अशा पद्धतीने हल्ला होईल हे पोलिसांना माहीत होतं? नाही, पोलिसांना दोष देण्याचं काही कारण नाही, मी पोलिसांना दोष देणार नाही। असं आहे की पोलिसांनी सुद्धा कोणाकोणावर लक्ष ठेवायचं, प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले होते, त्यांनाही असं वाटत होतं, कार्यक्रमाला आले होते त्यांना असं वाटत होतं की आपल्या नेत्याचं प्रोटेक्शन केलं पाहिजे, पोलीस असले म्हणून काय झालं, आता त्यात कार्यकर्ता कोण आणि असा बदमाश कोण हे कळणार कसं? आणि पोलिसांना दोष देण्याचं कारण नाही। माननीय देवेंद्रजीने विनंती केलेली आहे की बा कोणावरही कारवाई करू नका, आपल्याला ह्यासाठी सिद्ध राहावं लागेल। मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता आहे, घाबरत नाही, मी सगळ्या कार्यक्रमांना चाललो आहे आत्ताही आणि उद्याही आणि परवाही, हिंमत असेल तर आजपासून पोलीस प्रोटेक्शन निघालं या समोर आणि बघूया काय संघर्ष करायचं ते। ही कुठली पद्धत आहे? ही झुंडशाही आहे, ही लोकशाही नाही आहे। हा बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे की ज्या बाबासाहेबांनी घटना आलेली। अहो मला आता फार बोलायला लावू नका, मला कार्यक्रमात जायला उशीर होतो आहे, परंतु मी पैठणला जे बोललो त्याचा विपर्यास झाला, आणि प्रचंड मोठ्या वंदे मातरम सभागृहाच्या उद्घाटनामध्ये मी असं म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आपण 100 मार्काचा 50 मार्काचा असा अभ्यासक्रम केला पाहिजे, दोन पाणी धडा काय शिकवता। आणि पुढे जाऊन मी असं म्हटलं की बाबासाहेब आंबेडकर ज्यांचे आपल्यावर उपकार आहेत, ज्यांनी घटना लिहिली, ती घटना पुढचे 1 वर्ष 1000 वर्ष बदलावी लागणार नाही। काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे म्हणजे घटना, मग ते नाही दाखवलं तुम्ही प्रेसवाल्यांनी, माझा तुमच्यावर दोष नाही आहे, तुम्हाला प्रत्येकाला तुमचा रोल करायचा आहे। पण जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाने पैठणला म्हटलेल्या वाक्याचा विपर्यास करू नका, महाराष्ट्र पेटवला, हां मी तुमच्यावर आरोप करत नाही, परंतु तुम्ही जर याचा पराचा कावळा केला नसता तर तिथे कोण होतं? तर तुम्ही त्या वंदे मातरम सभागृहाचं उद्घाटन करताना बाबासाहेबांची प्रचंड स्तुती केली, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मी असं म्हटलं की शिवाजी महाराजांचे केवढे उपकार, काशी जाती गया जाती मथुरा मस्जिद होती, अगर एक शिवा न होता तर सुन्नत सबकी होती, हे मी म्हटलं ते तुम्ही दाखवलं नाही। बाबासाहेबांच्या बाबतीत मी हे म्हटलं की बाबासाहेबांनी घटना लिहिली म्हणून आपण आहोत, हां त्या बाबासाहेबांच्या बद्दल मी स्तुती केली पैठणलाही। मी असं म्हटलं की शाळा कोणी सुरू केल्या? बाबासाहेबांनी सुरू केल्या। शाळा कोणी सुरू केल्या? महात्मा ज्योतिराव फुलेंनी केल्या। शाळा कोणी सुरू केल्या? महर्षी धोंडो कर्वेंनी केल्या। शाळा कोणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटलांनी केल्या। ते सरकारी अनुदानावर अवलंबून राहिले नाहीत। त्यांनी लोकांकडे मी एवढंच म्हणायला पाहिजे होतं की लोकसहभागातून, आता आम्ही ग्रामीण माणसं आम्हाला सहभाग वगैरे काही कळत नाही, हां आम्ही आमच्या ग्रामीण भाषेत बोलतो, तेच चालत नाही आहे ह्या राज्यातल्या सरंजामशाहींना, तेच चालत नाही आहे।
पण मी असा हरणारा माणूस नाहीये. मी सगळ्या कार्यक्रमाला जाणार आहे. माझं नेतृत्व काय तो निर्णय करेल. मी पोलिसांसहित सगळ्यांच्या बाबतीमध्ये भावना तीव्र आहेत दादा, पण याची चौकशी होणं गरजेचं वाटतंय का तुम्ही? याची चौकशी माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथजी करतील, पण त्या चौकशीमध्ये कोणातरी पोलीस अधिकाऱ्याला सस्पेंड करून त्याचं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं कारण नाही. जाहीरपणे मी एकनाथजी आणि देवेंद्रजींना हात जोडून विनंती करतो की जरी एखाद्याचा दोष असला तरी त्याला सस्पेंड करून तुम्ही त्यांच्या कुटुंबावर होणारा अन्याय मी होऊ देणार नाही. कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो, राज्याचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी जे म्हणतील ते करायचंय. ते म्हणाले की उद्या मोठ्यापणा निदर्शनं करा करा. ते म्हणाले की हो रिॲक्ट व्हायचं नाही, उद्या मोदीजी आहेत महाराष्ट्रामध्ये नाही कोणी. मी या तुमच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आवाहन करतो. पुण्याहून मोठ्या संख्येने कार्यकर्ते निघाले, त्यांना मी म्हटलं की माझी शपथ आहे तुम्हाला, कोणी जर इथे आलं तर सगळेजण आपापल्या ठिकाणी परत जा. माझा एक कार्यकर्ता फोनवर रडायला लागला, म्हणाला नाही आम्ही परत जाणार. म्हटलं जायला लागेल, मग माझ्या शपथेचा अर्थ काय? तर मी कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की पिंपरी चिंचवडमधल्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की कायदा हातात घेणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा हातात घ्यायला आपल्याला शिकवलं. आता हा वाद संपलाय का? पुन्हा एकदा काय आवाहन करणार? तर हा वाद शिघड चाललाय तुमच्या संपलाय का? काय दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना काय सांगाल? नाही नाही, मी त्यांच्या कार्यकर्त्यांना काही सांगण्याचंच कारण नाही, कारण त्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे. त्यांनी जर झोपेचं सोंग घेतलं नसतं तर मी कालपासून जे सारखं क्लेरिफिकेशन देतोय, क्लिप बघितल्यानंतर तुम्ही म्हणताय की हा काय गाढवपणा झालेला आहे, त्यामुळे त्यांना काही सांगण्याचं कारण नाही. दे आर प्रेज्युडाईज, दे आर स्पॉन्सर्ड. हा भाडे करू गुंड करून हे चाललेलं आहे. अरे हिंमत असेल तर तुमच्या नेत्याने यानं समोर निदर्शनं करायला. त्यामुळे मी काही त्यांना सांगण्याच्या फंदात पडणार नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांना काय आवाहन करतो, मी माझ्या नेत्यांना आवाहन करतो, माननीय एकनाथजी आणि माननीय देवेंद्रजींना, की कुठल्याही पोलिसांवर कारवाई होतात चौकशी करा तुम्ही. आणि मी माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो, माझे राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी जे म्हणतील ते करायचं. नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, अनुशासन आम्हा प्यार, आम्ही सेवक बिजे बिजे कुठल्याही कार्यास तयार. बावनकुळेजींना आदेश देऊन देत, मी स्वतः निदर्शनाला उतरेन, पण आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याने महाराष्ट्रामधल्या यातून प्रभाव होऊन कुठलीही अशी घटनेच्या चौकटीत न बसणारी ॲक्शन घ्यायची नाही. दादा, महापुरुषांची नावं घेतल्यावर तुमच्या डोळ्यात थोडे अश्रू आपल्याला पाहायला मिळाले काय? नाही, माझ्या डोळ्यात अश्रूबिश्रू काय आलेले नाहीयेत. माझ्या डोळ्यामध्ये मी ड्रॉप्स टाकले. माझ्या डोळ्यामध्ये एका डोळ्यामध्ये एक मोठं ऑपरेशन झालं असलं, मी त्याची काळजी घेतो, त्यामुळे मी लगेच ते ड्रॉप टाकले. ते ड्रॉप टाकल्यानंतर काही कचरा बिचरा असेल तर निघतो. मी रडणारा माणूस नाही, मी लढणारा माणूस आहे. तुम्ही बघत राहा की ह्या सगळ्या विषयामध्ये जशास तसं म्हणजे मारामाऱ्या करून नाही, परंतु त्यांना माफी मागायला लागेल, त्यांना दिलगिरी व्यक्त करायला लागेल. आता बोलावं ना विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, राष्ट्रवादीच्या शिवसेनेने, की हे असं अशी झुंडशाही चालू देणार आहात का तुम्ही? ह्या झुंडशाहीचा निषेध करणार आहे की नाही? अजितदादांना माझं खुलं आव्हान आहे. आव्हान म्हणजे अपील, पुन्हा जरा चुकीचे अर्थ लावाल तुम्ही. आव्हान म्हणजे आव्हान, आव्हान म्हणजे चॅलेंज नाही. आव्हान म्हणजे अपील करतो मी अजित पवारांना, निंदा करायची. माझ्याबद्दल काय बोलायचं तर बोला, घटनेची निंदा करा. मी उद्धवजींना विनंती करतो, मी उद्धवजींना अपील करतो की तुम्ही निंदा करा या घटनेची. आज चंद्रकांत पाटील जर चळवळीतला म्हणे घाबरत नाही यार, गिरणी कामगाराचं बोला घर घालवायचं काय मला, पण तुमच्यावर असं बेतलं तर कवड्याला पडेल तुम्हाला. तुम्ही उद्धवजींना अपील करतो, पवार साहेबांना करतो, अजितदादांना करतो, नव्याने ज्या खूप बोलत आहेत त्या सुषमा दयांधारांना करतो की ताई हे तर म्हणा की ही घटना बरोबर झाली नाही.